राजापेठ अंडर ब्रिजवर आम आदमी पार्टीच्या राजापेठ शाखेकडून एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. या पुलाच्या प्रवेशाला लावलेला पाईप तुटला असून रोजच अपघात होत आहे. त्यामुळेच प्रशासनाने लवकरात लवकर हे पाईप दुरुस्त करावेत अशी मागणी आम आदमी पार्टी राजापेठच्या कार्यक्रमातून करण्यात आली. नमस्कार, मी प्राध्यापक सतीश दुबे आणि आज आम्ही पूर्ण आम आदमी पार्टी राजापेठतर्फे इकडे जमले आहे. हे आता जसं की तुम्हाला इकडे दिसून राहिलं की आपला जे आहे ते पूल आहे इकडे राजापेठचा, आणि राजापेठचा जे अंडरपास पूल आहे त्याच्यात भरपूर जे पाईप तुटलेले आणि डेली इकडे ॲक्सिडेंट होऊन राहिले. काली दोन लोकांचा इकडे ॲक्सिडेंट झाला. तो आम्हाला आमचं फक्त एक प्रार्थना आहे की हे जे हे लवकरात लवकर ते यांनी सुधार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला कुणाचं असा विरोध नाही आहे. आम्ही फक्त सरकारांचं लक्ष इकडे घेऊन राहिले की बा असं ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे, आणि तुम्ही सर्व मिळून इकडे आमचे जे दृष्टीचं काम करा. आणि तुम्हाला आम्ही वोट घेऊन निवडलेलं आहे, तर आता हे तुमचं काम आहे की हे सर्व तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करा. आणि सामान्य लोकांचा जे तकलीफ आहे, डेली जे लोक इकडे पडून झाले तर ते तकलीफ दूर झाली पाहिजे, तर याच्यासाठी आम्ही सर्व इकडे जमलेलो. धन्यवाद. यामध्ये आम आदमी पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश दुबे, पवन मालवीय, वसंत पाटील, संदीप मेश्राम, किशोर माहुलकर व इतर कामगार या कार्यक्रमास उपस्थित होते.